नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपलं स्टडी सर्कलवर आपल्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत करत आहे. आजचं जे सेशन आहे ज्यामध्ये एम पी एस सीच्या ज्या की परीक्षा आता उघडलेल्या आहेत त्याला अनुसरून आपण अतिशय महत्त्वाची प्रश्नावली याच्यामध्ये बघणार आहोत. 21-22 सर्वच परीक्षेकरिता अत्यंत उपयुक्त राज्यसेवा परीक्षा, एम पी एस सी कंबाईंड परीक्षा आणि इतर सर्वच परीक्षा. तरी शेवटपर्यंत बघा. पहिला प्रश्न तुमच्या समोर आलेला आहे मित्रांनो, जास्त वेळ न घालवता आपण समोर उडूया. पृथ्वीचा सर्वात वरचा जो घन थर आहे त्याला कुठल्या नावाने ओळखलं जातं? सियाल, सायमा, निफे की प्रावरण, याच्यातलं योग्य उत्तर तुम्हाला चूज करायचं आहे. 2-3 सेकंदाचा तुम्हाला मी वेळसुद्धा दिलेला आहे जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होऊ शकेल. तर योग्य उत्तर आलेलं आहे समोर सियाल. पृथ्वीच्या सर्वात वरचा घन जो थर आहे त्याला काय म्हणतात? सियाल असं म्हणतात. पृथ्वीच्या अंतरंगाचा अभ्यास करण्यासाठी खालीलपैकी कोणते स्रोत? हा प्रत्यक्ष स्रोत नाही आहे, म्हणजे डायरेक्ट सोर्स नाही आहे अभ्यास करण्यासाठी. ज्वालामुखी, खाणकाम, मेटेरॉर की डीप ड्रिल ओशन प्रोजेक्ट. अंतरंगाचा अभ्यास करण्यासाठी कुठला स्रोत हा प्रत्यक्ष स्रोत नाही आहे? तर योग्य उत्तर आहे उल्का, मेटेरर्स असं त्याला म्हणतात. हडप्पा संस्कृतीची काही महत्त्वाची स्थळे व त्यांचे संबंधित उत्खनन संशोधक यांच्या जोड्या दिलेल्या आहेत. अचूक जोडी आपल्याला ओळखायची आहे. हडप्पा संस्कृती, राखलधरा बॅनर्जी, मोहनजोदडोर, दयाराम शाह आणि लोथल एस आर राव की कालीबंगन आर एस बिश्त. तर याच्यामधली अचूक जोडी आपल्याला ओळखायची आहे तर लोथल एस आर राव ही जी आहे योग्य जोडी याच्यामधली आहे. कोणत्या दिवशी क्रिप्स योजना जाहीर करण्यात आली? 11 जून 1943, 29 मार्च 1942, 29 मार्च 1943, 11 जून 1942. तर योग्य उत्तर आहे मित्रांनो 29 मार्च 1942 जी आहे क्रिप्स योजना ही जाहीर करण्यात आली. लक्षात ठेवा, क्रिप्स योजना 29 मार्च 1942. कराची अधिवेशन मूलभूत हक्काचा ठराव पारित करण्यात आला, तर या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? कराची अधिवेशन जे होतं त्याच्यामध्ये मूलभूत हक्कांचा ठराव पारित करण्यात आला, त्याचे अध्यक्ष कोण होते? जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, वल्लभभाई पटेल, सुरेंद्रनाथ बॅनर्जी. मित्रांनो योग्य उत्तर आहे ते म्हणजे वल्लभभाई पटेल याचे अध्यक्ष होते. कालपैकी कोणत्या महिलेने काँग्रेस अधिवेशनाचे स्वातंत्र्यपूर्व काळात अध्यक्षपद भूषवले नाही? सरोजिनी नायडू, विजयालक्ष्मी पंडित, नीला सेनगुप्ता, ॲनी बेझंट. तर योग्य उत्तर आहे ते म्हणजे विजयालक्ष्मी पंडित. काँग्रेस अधिवेशनाचे स्वातंत्र्यपूर्व काळात अध्यक्षपद भूषवले नाही विजयालक्ष्मी पंडित. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले ब्रिटिश अध्यक्ष कोण होते? जॉर्ज युल, विल्यम वेडरबर्न, उमेशचंद्र बॅनर्जी, दादाभाई नौरोजी. योग्य उत्तर आहे जॉर्ज युल. कालपैकी कोणत्या योजनेने सर्वप्रथम भारतासाठी मिश्र अर्थव्यवस्थेची संकल्पना मांडली? सर्वोदय योजना, बॉम्बे प्लॅन, जनता योजना की गांधी योजना. कुठली योजना होती ज्यानं सर्वप्रथम भारतासाठी मिश्र अर्थव्यवस्थेची संकल्पना मांडली? ती म्हणजे बॉम्बे प्लॅन. किमान आधारभूत किंमत म्हणजे काय असते? ज्या किमतीला सरकार उत्पादित करते, ज्या किमतीला सरकार खरेदी करते, ज्या किमतीला सरकार खुल्या बाजारात विक्री करते, ज्या किमतीला सरकार नियंत्रित प्रणालीद्वारे विकते. किमान आधारभूत किंमत ज्याला MSP असं सुद्धा म्हणतात. ज्या किमतीला जे आहे सरकार खरेदी करते ते मिनिमम प्राइस असते. शेतकऱ्यांना मिळणारे पीक कर्ज खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडते? कमी मुदतीचं म्हणजे अल्प मुदतीचं कर्ज, मध्यम मुदतीचं, दीर्घ मुदतीचं की अति दीर्घ मुदतीचं कर्ज असतं. शेतकऱ्यांना मिळणारं जे पीक कर्ज असतं ते अल्प मुदतीचं किंवा कमी मुदतीचं कर्ज असतं. तांबे व पितळ्या भांड्यांना कलई करण्यासाठी कोणता धातू वापरतात? जास्त कथील, कार्बन की क्रोमियम. तांबे व पितळे जे भांडे त्यांना कलई करण्यासाठी जे आहे कथीलचा यूज केला जातो. 1 लिटर पाणी 4 अंश सेल्सिअसपासून 3 अंश सेल्सिअसपर्यंत थंड केल्यास काय होईल? 4 अंश सेल्सिअसला पाण्याची घनता ही सर्वोत्तम असते. तर 4 अंशापासून जर 3 अंशपर्यंत आणलं तर काय होईल? पाण्याचं आकारमान कमी होईल, घनता वाढेल. आकारमान वाढेल, घनता कमी होईल. आकारमान कमी होईल, घनता स्थिर राहील. पाण्याचं आकारमान व घनता दोन्ही स्थिर राहील. तर पाण्याचं याच्यामध्ये आकारमान वाढून जाईल परंतु घनता जी आहे ती कमी होऊन जाईल, कारण 4 अंश सेल्सिअसवर घनता ही सर्वाधिक असते. तिथून तुम्ही जर 3 अंशावर आणलं त्याची घनता कमी होईल. गुरुत्वाकर्षणाचा जो सिद्धांत आहे म्हणजे ग्रॅव्हिटेशनल जो फोर्सचा जो लॉ आहे सिद्धांत आहे तो कोणी मांडलेला आहे? न्यूटन, गॅलिलिओ, एडिसन, पियर क्युरी. आपल्या सर्वांना ठाऊक असेल लॉज ऑफ ग्रॅव्हिटेशन न्यूटनचा आहे. खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी कोणत्या वायूचा उपयोग करतात? ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन की हेलियम. जे की आपण खाद्यपदार्थ हवाबंद ठेवलं तर ते खराब होत नाही,
त्यासाठी त्याच्यामध्ये कुठला वायू यूज केला जातो तर त्याच्यामध्ये नायट्रोजन वायू भरला जातो. नुकतेच पुढीलपैकी कोणता खेळाडू 6 बॉलमध्ये 6 षटकार मारणारा जगातील तिसरा खेळाडू ठरला आहे? ब्रेन स्ट्रोक, क्रिप्स गेल, पोलार्ड की मॅक्सवेल? 6 बॉलमध्ये 6 षटकार मारणारा जगातील तिसरा खेळाडू पोलार्ड ठरलेला आहे. भारताच्या कॅगबाबत खालपैकी कोणतं विधान बरोबर आहे? कॅग हा संसदेचा एजंट आहे आणि तो संसदेच्या वतीने लेखापरीक्षण करतो. कॅग हा संसदेला जबाबदार असतो. फक्त ए, फक्त बी, ए बी दोन्ही की दोन्ही नाही? कॅग हा संसदेचा सदस्य असतो. ए आणि बी दोन्ही बरोबर आहेत विधान. खालपैकी कोणत्या न्यायालयीन निर्णयाद्वारे उद्देश पत्रिका ही घटनेचा भाग नाही असं प्रतिपादन करण्यात आलं होतं? बेरुबारी खटला, गोलकनाथ खटला, केशवानंद भारती खटला, मुंबई विरुद्ध भारताचे संघराज्य? तर योग्य उत्तर आहे ते म्हणजे बेरुबारी खटला. या खटल्याद्वारे शासन न्यायालय निर्णयाद्वारे उद्देश पत्रिका ही घटनेचा भाग नाही असं प्रतिपादन करण्यात आलं. सरकारचे डोके ठिकाणार आहे का हा टिळकांचा अग्रलेख कोणत्या वृत्तपत्रामध्ये छापून आला होता? केसरी, मराठा, निबंध माला की संध्या? तर मित्रांनो योग्य उत्तर आहे ते म्हणजे केसरी. कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे राष्ट्रपतीला घटना दुरुस्ती विधेयकाला मान्यता देणे बंधनकारक करण्यात आलं? 38वी, 42वी, 24वी की 44वी घटना दुरुस्ती? राष्ट्रपतीला घटना दुरुस्तीला मान्यता देणं बंधनकारक, घटना दुरुस्ती 24वी. राष्ट्रपती खालपैकी कोणतीही विधानसभा निलंबित किंवा विसर्जित असेल तेव्हा त्या ठिकाणी सुद्धा नियम करू शकतो अशी कुठली विधानसभा? दिल्ली, चंदीगड, पुदुचेरी, जम्मू काश्मीर? तर योग्य उत्तर आहे मित्रांनो पुदुचेरी. लेसन लाईफ टॉट मी अननोन ली हे आत्मचरित्र कोणाचं आहे? अनुपम खेर, बाबा रामदेव, सुशील कुमार? तर योग्य उत्तर आहे अनुपम खेर. निर्मला सीतारामन यांनी कोणतं मंत्रिपद भूषवलं नाही आहे? अर्थमंत्री, मनुष्यबळ विकास मंत्री, संरक्षण मंत्री, वाणिज्य मंत्री? तर मित्रांनो योग्य उत्तर आहे ते म्हणजे मनुष्यबळ विकास मंत्री हे पद त्यांनी भूषवलेलं नाही आहे. श्वेतक्रांतीचे जनक कोण आहे? डॉक्टर नॉर्मन बोरलॉग, डॉक्टर एम एस स्वामीनाथन, डॉक्टर रिलाल चौधरी, डॉक्टर वर्गीस कुरियन? श्वेतक्रांती दुधासंबंधीची जी क्रांती आहे डॉक्टर वर्गीस कुरियन. शेवटचा प्रश्न, खामकान हे कुठलं क्षेत्र आहे? प्राथमिक, द्वितीय, तृतीय की चतुर्थ? कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ लाईक आणि शेअरसुद्धा करा. याची पी डी एफ तुम्हाला टेलिग्रामवर मिळेल. तर याची तुम्ही सराव टेस्ट मराठी जॉब्स .in वर तुम्ही देऊ शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओ लाईक आणि शेअर करा सर्वच एज्युकेशनल ग्रुपवर. धन्यवाद.